नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। क्या भगवान है, क्या अरहंता, क्या सम्यक संबुद्धाला, नमस्कार सु, क्या भगवंताला, क्या अरहंताला, क्या सम्यक संबुद्धाला, नमस्कार सु। अंगुत्तर निकाय मध्ये दुसऱ्या सूत्रामध्ये भगवंत म्हणतात, भिक्षुंनो मी आणखी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला जाणत नाही जिच्यामुळे अनुत्पन्न अशी कामभावना उत्पन्न होते आणि ती उत्पन्न झालेली कामभावना पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहते, वाढतच जाते, ज्याप्रमाणे भिक्षुंनो शुभ निमित्त। शुभ निमित्त म्हणजे कामवासना उत्पन्न करणाऱ्या गोष्टी। भिक्षुंनो शुभ निमित्ताचा अयोग्य विचार केल्याने अनुत्पन्न अशी कामभावना उत्पन्न होते आणि उत्पन्न झालेली कामभावना पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहते, वाढतच जाते। याच निवरण पठ्ठान वर्गामध्ये भगवान पुन्हा म्हणतात, भिक्षुंनो मी आणखी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला जाणत नाही जिच्यामुळे अनुत्पन्न कामभावना अनुत्पन्नच राहते आणि उत्पन्न झालेली कामभावना नष्ट पावते, ज्याप्रमाणे भिक्षुंनो अशुभ निमित्त। भिक्षुनो अशुभ निमित्ताचा योग्य विचार केल्याने अनुत्पन्न कामभावना उत्पन्न होत नाही आणि उत्पन्न झालेली कामभावना नष्ट पावते। अशुभ निमित्त काय आहे? अशुभ निमित्त म्हणजे आपल्या शरीरामधल्या घाणीविषयीची जाणीव। आपल्या शरीरामध्ये किती घाण आहे याचा विचार करणे, याचे चिंतन करणे, याला अशुभ निमित्त पडलेलं आहे। जातक कथामध्ये निग्रोधमीक नावाचा एक जातक आहे। त्या निग्रोधमीक जातकामध्ये या अशुभ निमित्ताचा विचार करण्यात आलेला आहे। हे शरीर 32 दोषांनी भरलेलं आहे, त्याला नटवून काय करायचं? हे शरीर देवाच्या रूपाचं नाही, ब्रह्माच्या रूपाचं नाही, ते सोन्याचं नाही, रत्नाचं नाही, चंदनाचं नाही, त्याची उत्पत्ती लाल पांढऱ्या किंवा निळ्या कमळाच्या फुलातून होत नाही, ते अमृतानं भरलेलं नाही, ते दोषातून आणि माता पितरांच्या संयोगातून झालेलं आहे, ते मांसाच्या धर्माचं म्हणजे अनित्य नश्वर सतत क्षय पावणार भंगूर असं आहे, ते स्मशानातच फुगणार आणि तृष्णेनं भरलेलं आहे, ते शोकाचं मूळ आहे, विलाप करण्याचीच ती वस्तू आहे, सर्व रोगांचं ते घर आहे आणि सर्व तऱ्हेच्या कर्मविपाकांचं भांडार आहे। कर्मविपाक म्हणजे आपण जे पूर्वी कर्म केलेले आहेत, आपण म्हणजे या मनाने आणि शरीराने, त्याचं फळ येण्याचं ते भांडार आहे। आतून घाणीनं भरलेलं आणि बाहेरून सतत मलोत्सर्ग करणारं आहे म्हणजे मळ बाहेर टाकणार आहे, ते कृमींचं म्हणजे जंतांचं घर आहे, त्याचा शेवट मरणातच व्हायचा, हे सर्व जग बघतच आहे। अस्थि नसानी भरला त्वचा मासेच वेढिला, कातडी झाकते देहा न दिसे तो कसा खरा, जठर
यकृत आतडी प्लीह बस्ती तसे पित्ताशय हृदय फुफ्फुसे मूत्राशय गुदद्वारनी इंद्रिय रक्त पित्त वसा लाळ लस त्यात सदा असे शेंबूड घाम वीर्य तसे नित्य ते खेळ तसे नऊ द्वारातुनी ओघ घाणीचे नित्य वाहती मळ कानातुनी चिपडे डोळ्यातूनही वाहती शेंबूड नाकातूनी वाहे तोंडाने ओकणे कधी पित्तश्लेष्माचे वमन अंगाला घाम येती देहाचा आतला भाग आला बाहेर तो जर काक कुत्र्या सम काठीने वारतील तया तर दुर्गंधी अशुची घाण देहविष्ठे समानच निंदती शाहणे त्याला स्तविती मूर्ख बालिश या अशा देहाला नटवून सजवून मी काय करू. गुवान भरलेल्या घड्याला बाहेरून सजवण्यासारखंच ते नाही का होणार. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये तिसऱ्या दशकामध्ये पहिल्या समासामध्ये हीच गोष्ट सांगितली आहे. पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी अत्यंत दोष जा विटाळा त्या विटाळाचा चिपुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे रजस्वलेचा जो विटाळ त्याचाळो न झाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर हे वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये कुंड धूता शुद्ध होते यास प्रत्ययी धुई जेते तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये अस्थि पंजर उभविला सीरा नाडी गुंडाळिला मेदमासे सरसाविला
सांदो सांदी भरूनी अशुद्ध शब्दे शुद्ध नाही तेही भरले असे देही नाना व्याधी दुखे तेही अभ्यंतरी वसती नरकाचे कोठार भरले आत बाहेरी लिडीपिडीले मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधीची पोतडी अमुपलवथविती कातडी कंटाळवाणी सर्वांगास सीर प्रमाण तेथे बळसे वाहे घ्राण उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी ने घवे डोळा निघती चिपडे नाकी दाटती मेकडे प्रात काळी घाणी पडे मुखी मळा सारिखी लाळ थुंका आणी मळ पीत श्लेष्मा प्रबळ तयास म्हणती मुख कमळ चंद्रा सारिखे मुख ऐसे कुश्चिर दिसे पोटी विष्ठा भरली असे प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी पोटी घालिता दिव्यान काही विष्ठा काही वमन भागीरथीचे घेता जीवन त्याची होये लघुशंका एवं मळ मूत्र आणि वमन हेचि देहाचे जीवन येणेची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही पोटी नसता मळमूत्र ओक मरोन जाती सकळ लोक जाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेन निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता एवं देहाची व्यवस्था ऐसी असे ऐसा हा धड असता एथा भूत पाहो जाता मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी ऐसी हे कारागृही वसती नवमास बहु विपत्ती नव हि द्वारे निरोधती वायो कैसा तेथे वो का नरकाचे रस झिरपती ते जठराग्नीस्तवतापती तेणे सर्व ही उकडती असती मास त्वचे वीण गर्भ खोळे तव मातेसी होती डोहळे कटव तीक्ष्णे सर्वांग पोळे तया बाळकाचे बांधले चर्माचे मोठाळे तेथे विष्ठेचे पेटाळे
रस उपाय वंकनाळे होत असे विष्ठामूत्र आणि वांती पित नाकी तोंडी निघती जंत तेणे निर्बूजले चित्त अतिशयसी ऐसी कारागृही पाणी पडिला अत्यंत दाटणी। हा देह कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे दुसरे अमंगळ काही नाही असे खात्रीने वाटेल। विटाळशी स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होते। विटाळ अतिशय अशुद्ध मानतात। देह त्या विटाळाचाच पुतळा आहे। त्याला कितीही स्वच्छ केला तरी अखेर घाणेरडाच राहणार। त्याला निर्मळ ठेवण्याची हौस पुरणार नाही। विटाळशी स्त्रीचा विटाळ दाट होऊन जातो, अखेर गोठतो। त्या गोठलेल्या विटाळाचेच हे शरीर बनते। शरीर वरवर सुरेख आणि आकर्षक दिसले तरी आतमध्ये घाणीचे पुतळेच आहे। चांभाराची चर्मकुंडी अतिघाणीने दुर्गंधीने भरलेली असते। तिचे झाकण उघडण्याची सोयच नाही। त्याचप्रमाणे देहाची अवस्था आहे। त्याच्या आत पाहण्याची सोय नाही। कुंड धुतले तर स्वच्छ तरी होते, देहाला रोज धुवून काढले तरी दुर्गंधीने घाणीने भरलेले हे शरीर निर्मळ होत नाही, पुन्हा पुन्हा अशुद्ध होत राहते। देह कसा तयार केला पहा। हाडांचा सापळा उभा केला, त्याला शिरा व नाड्या गुंडाळल्या, प्रत्येक सांध्यात चरबी व मांस भरून त्याला चांगलाच फुगवला। रक्तालाच मुळी अशुद्ध असे म्हणतात, अर्थात ते शुद्ध नसते। ते देखील देहात सगळीकडे भरलेले आहे। शिवाय अनेक रोग आणि अनेक प्रकारची दुःखे यांची देहामध्ये वस्ती आहे। शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले, बरबटलेले व नरकाचे भरलेले कोठार आहे। शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवी आहे। शरीरात जंत व किडे असतात। आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीने भरलेली पिशवी आहे। शरीरात गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते। सर्व अवयवांमध्ये डोके श्रेष्ठ मानले जाते, त्याला उत्तम अंग म्हणतात। पण तिथेही नाकामधून शिंबूड वाहतो आणि कान फुटला तर त्यातून येणारा जो घाण वास असतो तो सहन सुद्धा होत नाही। डोळ्यामधून चिपडे निघतात, नाकामध्ये मेकडे दाटतात, रोज सकाळी तोंडातून विष्ठेसारखी घाण पडते। ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी, इतर घाण आणि पिवळा आणि दाट शिंबूड असतो त्याला लोक कमळाची आणि चंद्राची उपमा देतात। तोंड असे घाणेरडे तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते। या गोष्टी प्रत्यक्षच आहेत, त्याला दुसऱ्या पुराव्याची गरजच काय। अति उत्तम अन्न पोटामध्ये घातले तर त्याची काही विष्ठा बनते, कधी कधी ते ओकून पडते तेव्हा त्याकडे बघवत नाही। अगदी गंगेचे जरी पाणी पिले तरी त्याची लघवी बनते। सानावश, गू, लघवी आणि उलटी यावरच देह जगतो, त्यांनीच देह वाढतो यात संशय नसतो। गू, लघवी आणि उलटी जर पोटात नसतील तर माणसे मरून जातील। राजा असो की रंक, त्याच्या पोटामध्ये विष्ठा असतेच असते। देहातील ही घाण काढून टाकून तो स्वच्छ करण्याचा अट्टहास केला तर तो देह मरून जाईल, अशी एकंदर या देहाची व्यवस्था आहे। जोपर्यंत देह धडधाकट आहे तोपर्यंत तो असा आहे। अच्छा, जेव्हा तो गर्भावस्थेमध्ये असतो तेव्हा तो अशाच देहाच्या देहरूपी तुरुंगामध्ये वस्तीला आल्यामुळे जीवाला 9 महिने फार यातना भोगाव्या लागतात। गर्भाशयामध्ये वायू नसतो, त्यामुळे 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 भोके, तोंड, गुद आणि उपस्थ अशी देहाची 9 द्वारे बंद राहतात। ती आपले कार्य करू शकत नाहीत। आईच्या पोटातील उलटी आणि विष्ठा यांचे पाणी पाझरते, ते जठराग्नीच्या उष्णतेने तापते आणि त्यामुळे गर्भाचे मांस व त्याची हाडे उकडून निघतात। गर्भाला कातडी नसते सुरुवातीला, तो मांसपिंड खोळीत असतो, पातळ वेष्टनात असतो। तेथे तो हालचाल करू लागतो तोच आईला डोहाळे सुरू होतात। डोहाळ्यामुळे ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते। त्या अन्नाने पोटातील पोराचे अंग होरपळते। गर्भ म्हणजे काय म्हणाल तर चामड्यात गुंडाळलेले गाठोडे असते, त्याच्या आत विष्ठेचे पुतळे असते। गर्भाच्या नाळामधून, बेंबीच्या नळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळतात।
मळ मूत्र ओक आणि पित्त या रसामुळे नाकातोंडातून जंत बाहेर पडतात, अर्थात त्या गर्भाचा जीव अतिशय घाबरा होतो। अशा कैदखान्यात अतिशय अडचणीत सापडलेला जीव कळवळतो। अशा प्रकारे आपला देह आहे, गिरिमानंद सूत्र नावाचं सूत्र आहे, अंगुत्तर निकायामध्ये दशक निपातामध्ये 60वं सूत्र आहे। भगवान बुद्ध यामध्ये शरीराचं वर्णन करतात, काय म्हणतात पहा। आनंद अशुभ संज्ञा कोणती आहे? आनंद भिक्षू पायाच्या तळव्यापासून वर आणि केश आणि मस्तकाच्या खाली त्वचेने झाकलेल्या सर्व शरीराला नाना प्रकारच्या घाणीने भरलेले पाहत असतो। या शरीरामध्ये केस आहेत, हे केस अनित्य आहेत, दुःख आहेत, अनात्मा आहेत आणि अशुभ म्हणजे घाण आहेत। रोम म्हणजे शरीरावरची लव अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। नखे अनित्य आहेत, दुःख आहेत, अनात्मा आहेत, घाण आहेत। दात अनित्य आहेत, दुःख आहेत, अनात्मा आहेत, घाण आहेत। त्वचा अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। मांस अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। स्नायू अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। अस्थि हाडे अनित्य आहेत, दुःख आहेत, अनात्मा आहेत, घाण आहेत। मेद चरबी अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। वृक्क म्हणजे किडनी मूत्रपिंड अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। हृदय हृदय सुद्धा अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। यकृत अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। क्लोमक अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। प्लीहा अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। फुफ्फुस अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। मोठी आतडी अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। छोटी आतडी अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। जठर अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। मलाशय अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। पित्त अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। श्लेष्म म्हणजे शेंबूर अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। पू अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। रक्त अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। घाम अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। चरबीपासून तयार होणारा स्त्राव मेद अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। बोन मॅरो अस्थिमज्जा अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। अश्रू अनित्य आहे, दुःख आहे, घाण आहे, अनात्मा आहे। वसा अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। तुंगी अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे। कफ
अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे. लसिका म्हणजे संधीमधलं पाणी अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे. मूत्र अनित्य आहे, दुःख आहे, घाण आहे, अनात्मा आहे. पित्ताशय अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे, घाण आहे. याला म्हणतात अशुभ संज्ञा. आनंद दुष्परिणाम म्हणजे अधिनव संज्ञा कोणती आहे? या शरीराचे दुष्परिणाम, या शरीरामध्ये भयावह गोष्टी कोणती आहे? आनंद भिक्षू अरण्यात जाऊन किंवा वृक्षाच्या छायेत बसून किंवा एकांतवासात बसून विचार करीत असतो. हे शरीर पुष्कळशा दुःखांचे घर आहे, पुष्कळशा दुष्परिणामांचे घर आहे, भयावह गोष्टींचे घर आहे. या शरीरात नाना प्रकारचे रोग उत्पन्न होत असतात, जसे चक्षुरोग, कानाचे रोग, नाकाचे रोग, जिभेचे रोग, त्वचेचे रोग, तोंडाचे रोग, दाताचे रोग, ओठांचे रोग, खोकला, दमा, सर्दी, दाह, ज्वर, कुक्षी रोग, मृच्छा, जुलाब, शूल, कॉलरा, कुष्ठ, कोड, करट, किलास, अर्धांग, दात, खाज, खरूज, गजकर्ण, नखाचे रोग, खवडे, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, गळू, अल्सर, पित्तापासून उद्भवणारे रोग, पोटातील वायूपासून उत्पन्न होणारे रोग, वेळी यावेळी खाण्यापिण्यापासून उत्पन्न होणारे रोग, एकदम कष्ट पडल्यामुळे उत्पन्न होणारे रोग, कर्मफलाने उत्पन्न होणारे रोग, शीत, उष्ण, भूक, तहान, जुलाब, तसेच लघवी, अशा प्रकारे तो या शरीराच्या दुष्परिणामांचा विचार करत असतो, विहिरत असतो. आनंद याला म्हणतात आदिनव संज्ञा. सतिपट्ठान सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी स्मशानात जाऊन भिक्षू कशा प्रकारे चिंतन करतात. पूर्वी कच्चे स्मशान असायचे, ज्यामध्ये शरीरही फेकून दिली जायची, कुठलाही त्यांच्यावर अग्निदाह संस्कार न करता किंवा न पुरता. अशा प्रकारच्या स्मशानामध्ये जाऊन भिक्षू काय पाहतात ते आता आपण पाहूया. पुन्हा भिक्षू ज्याप्रमाणे स्मशानात टाकलेले एक दिवसाचे, दोन दिवसाचे अथवा तीन दिवसाचे फुगलेले, निळे झालेले, कुवाने भरलेले प्रेत पाहतो, त्याप्रमाणे तो या शरीराची तुलना करतो की माझ्या या शरीराचेही हेच धर्म आहेत, हे याप्रमाणेच होतात, यातून त्याची सुटका नाही. याचप्रमाणे तो आतील शरीराकडे पाहतो. पुन्हा भिक्षूंनो, भिक्षू ज्याप्रमाणे स्मशानात टाकलेले कावळे, ससाणे, गिधाड, गरुड, कोली इत्यादी निरनिराळ्या प्राण्यांनी खाल्लेले शरीर पाहावे, त्याप्रमाणे तो या शरीराची तुलना करतो, या शरीराचेही हेच धर्म आहेत, हे याप्रमाणेच होणार, यातून त्याची सुटका नाही. पुन्हा भिक्षू हो, भिक्षू ज्याप्रमाणे स्मशानात टाकलेले शरीर केवळ हाडाचा सांगाडा, मांस व रक्त यांनी भरलेले, स्नायूंनी जोडलेले, निर्मास लोहिताने लटबडलेले, केवळ हाडाचा सांगाडा, मांस व लोहित यांनी विहित, स्नायूंनी ओढलेले, नंतर एका बाजूस हाताची हाडे, एका बाजूस पायाची हाडे, एका बाजूस दुमडाची हाडे, एका बाजूस मांडीची हाडे, एका बाजूस कंबरेची हाडे, एका बाजूस पाठीचा कणा, एका बाजूस डोक्याची कवटी, अशी संबंध तुटलेली दिशाविदिशास पसरलेली हाडे पाहावी, त्याप्रमाणे तो पाहतो आणि शरीराची तुलना करतो, या शरीराचेही हेच धर्म आहेत, याप्रमाणेच होणार, यातून त्याची सुटका नाही. पुन्हा भिक्षू हो, भिक्षू ज्याप्रमाणे स्मशानात टाकलेले शरीर हाडे पांढरी, शंखाप्रमाणे पांढरी पडलेली, हाडे पुंजका झालेली, एक वर्षाहून अधिक पडलेली, हाडे कुजलेली, पूड झालेली पाहावे, त्याप्रमाणे तो या शरीराची तुलना करतो की या शरीराचे हेच धर्म आहेत, हे याप्रमाणेच होणार, यातून त्याची सुटका नाही. अशा प्रकारे हे अत्यंत घाणीनं भरलेलं शरीर आणि त्याची गती अशी होणार आहे. काय म्हणून या शरीराप्रती आपण कामवासना दाखवावी? सर्वांची शरीरे अशीच आहेत, सर्वांना मंगल मैत्री द्या.
सर्वजण या काम वासनेपासून मुक्त हो, मी या काम वासनेपासून मुक्त हो। तसेच मी या मीपणापासून मुक्त हो, मी नावाची कुठलीही गोष्ट शरीरामध्ये नाही, हे सर्व निसर्गाचा भाग आहे। मन ही निसर्गाचा एक भाग आहे, शरीर ही निसर्गाचा एक भाग आहे। त्यामध्ये जो मीपणा आला आहे तो दूर हो, सर्व प्राण्यांमधून मीपणा दूर हो। भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, साध साध साध।